कर्नाटक विधानसभेचं वातावरण तापू लागलं. अशा परिस्थितीमध्ये बेळगाव आणि बेळगाव ग्रामीणचं वातावरण तापताना दिसतंय. या परिस्थितीमध्ये बेळगाव ग्रामीणमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळते. काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजप यामध्ये ही लढत चालू असतानाच विद्यमान आमदार काँग्रेसच्या लक्ष्मीताई हब्बाळकर यांच्यासोबत आम्ही बातचीत करूयात. मतदान कोणत्या टप्प्यामध्ये आता पोहोचलं आहे, काय नेमकं परिस्थिती आहे सध्या ग्रामीणची? मतदान तरी आता पीक टाईम आहे, मी तरी ग्राउंड सोडलेला नाही आहे. 5 वर्ष सार्थकाने लोकांचा मधी राहून लोकांचं काम केलेलं आहे. लोकांचा जो अडीअडचणी होते ते समजून, त्यांचं मन समजून, कोणते गावामध्ये काय काम पाहिजे होय ते सर्व केलेलं आहे. तो आता पीक आहे, आता 10-12 दिवसमध्ये मतदान आहे. जनतेचा प्रतिसाद कसा आहे आतापर्यंत? फार चांगलं आहे, मागच्यापेक्षा फार चांगलं आहे. एकंदरीत आता ग्रामीणचं रणनीती कशी असणार आहे? ते रणनीती आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही, परंतु जो इलेक्शनमध्ये करायचं आहे ते आम्ही करणार. आता पुढचं तुमचं काय धोरण आहे नेमकं, म्हणजे विकास करायच्या दृष्टिकोनातून? विकास पार करायचं आहे, पार मागं पडलेलं क्षेत्र हे माझं क्षेत्र. कर्नाटक राज्यामध्ये बेळगावी ग्रामीण क्षेत्र एक असं क्षेत्र आहे म्हणून कुणीसुद्धा ओळखत नव्हतं पूर्वी. ज्यावेळी आम्ही आमदार झाल्यानंतर, आज तुम्ही मीडियामध्ये बघा, राज्यात सर्व लोक ओळखतात की बेळगावी ग्रामीण क्षेत्र आहे म्हणून. तो त्या ग्रामीण क्षेत्राला आता डेव्हलपमेंटमध्ये ओळखायला पाहिजे, असं काहीतरी करायचं माझं स्वप्न आहे. मी इतकीच सांगू इच्छितो, तुमचं मुलगी होऊन या क्षेत्राचा जो अडीअडचणी आहे डेव्हलपमेंट आम्ही केलेलं आहे, मंदिर असो, ब्रिज कम बंधारा असो, लोकांचा सेवा केलेला आहे, हेल्थसाठी, एज्युकेशनसाठी फार काम केलेलं आहे, आणि पुढं पण मोठं मोठं इंडस्ट्रियल घेऊन यायचं, रोजगारचं काहीतरी सुविधा करायचं, मुलांसाठी इंजिनिअरिंग कॉलेज, डिग्री कॉलेज आणायचं, हे माझं 2-3 काम आहे. त्या कामासाठी, डेव्हलपमेंटसाठी तुम्ही तरी मला ओळखतो, माझा स्वभाव कसा आहे. आणि आमदारचा नंतर मी बदल झालो, या तसंच जो पूर्वी होतं तसंच आहे, आणि माझं काम पण ओळखते लोक. तो मी आमचं लोकांना इथे सांगू शकतो की मी एक आमदार होऊन काम केलेलं नाही, त्यांचा घरचा मुलगी होऊन काम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे ते काय करणार म्हणून, त्यांचा मनामध्ये आज लक्ष्मीताई हेबाळकर आहे. थँक्यू सो मच. कॅमेरामन नरेंद्र देसाईसह नीलेश मोरे.